महिला अत्याचार प्रकरणी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण माने यांची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. सातारा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिलाय. माने यांच्याच अखिल भारतीय भटक्या विमुक्त जाती जमाती विकास आणि संशोधन संस्थेत काम करणाऱ्या 6 महिलांनी माने यांच्यावरती बलात्काराचा आरोप केला होता. याबाबतची तक्रार एप्रिल 2013 दाखल करण्यात आली होती. अनेक आरोप झाल्यानंतरही न्यायालयावर विश्वास ठेवून माने यांनी लढा देण्याचा निर्णय घेतला. अखेर 3 वर्षानंतर न्यायालयानं दोन्ही बाजू समजून घेत लक्ष्मण माने यांची निर्दोष सुटका केली आहे. या निर्णयामुळे भारतीय भटके विमुक्त शिक्षण संशोधन संस्थेत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. न्यायालयानं योग्य निर्णय दिल्याबद्दल माने यांनी न्यायव्यवस्थेचे आभार मानले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.